राज्यात अनेक भागात खूप वेगळ्या आणि अनोख्या प्रथा आहेत आणि अशीच एक शिव्या देण्याची अनोखी प्रथा ही सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यातल्या सुखेड आणि बोरी या ठिकाणी आहे. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी ही प्रथा साजरी केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून सुखेड आणि बोरी या दोन गावातील महिला एका ओढ्याच्या ठिकाणी येऊन एकमेकांना जोरजोरात हात हलवत शिव्या देतात. या शिव्या खूप वेगळ्या प्रकारच्या असतात. या कोणाला ऐकू येऊ नयेत यासाठी यावेळी पारंपरिक वाद्य वाजवली जातात. या दोन गावातील दोन महिलांची या ओढ्यावर भांडणं होऊन त्यात त्या मरण पावल्या होत्या. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली. ही अनोखी प्रथा पाहण्यासाठी जिल्ह्याभरातून लोक इथे येतात. ही प्रथा जर पाळली नाही तर गावावर रोगराई पसरते अशी महिलांची धारणा आहे. पहिल्यापासून जी परंपरा चालत आलेली आहे त्या आम्हाला हे बार बोरीचा बार म्हणून प्रसिद्धच झालाय. तो आम्हाला बार करावाच लागतो. जर आम्ही नाही केला तर ते आम्हाला कुठं आजारी पडतात, गुरांना काय होतं, माणसांना काय होतं, लहान लेकरांना काय होतं, म्हणून ही बार आम्हाला करावाच लागतो. सवते सवते होता त्यांची भांडणं लागली. भांडणं लागता लागता एकामेकीला मारून हाणून ढकलून दिलं त्या हितच मेल्या. जर नाही जर बार सुरू केला तर पिलिकाचा गोळ्याचं दुखणं येत होतं. नागपंचमीचा दुसरा दिवस सुखेड बोरीचा बार म्हणून या ठिकाणी प्रथा वर्षानुवर्ष चालू आहे. जवळजवळ एक 3 पिढ्या किंवा 100 वर्षाच्या आसपास ही प्रथा या ठिकाणी चालू आहे. सुखेड आणि बोरी या दोन गावातील या महिला एकमेकांना जोरजोरात हात हलवत शिव्या देतात. यावेळी या महिलांना थोपवण्यासाठी महिला पोलीस आणि ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडते. गावात रोगराई पसरू शकते अशी इथली आख्यायिका आहे. त्यामुळंच एकंदरीत आत्तापर्यंत तरी ही जी अनोखी परंपरा आहे ती अजून सुद्धा या शतकामध्ये चालू ठेवण्यात आली आहे. तुषार तपासे, झी मीडिया, सातारा.